section first language study section from a model activity sheet 1 okay friends so as you know it's question number 1a for 8 marks where you are supposed to attempt any 4 activities but we will attempt all the 6 activities first activity always a simple one complete the following words by using correct letter the first word is prayer p r a y e r second word talent third reads r i d g e and the last one is truth t r u t h so common words are here a very simple activity okay friends now second activity put the following words in alphabetical order two sets are given set number 1 set number 2 so let us have a look at first set pehla set on bogoya water majestic colossal नेचर सो द फर्स्ट वर्ड इज सी कोलोझल एम मॅजेस्टिक एन नेचर अँड लास्ट वन इज वॉटर ओके सेकंड सेट ल्यूज लायूज लाईज लेज बिगिनिंग विथ एल डोंट वरी एलने सुरू होत आहेत म्हणंतर आपण बघायचं एल ए सो लेज फर्स्ट वर्ड एल ई सेकंड ल्यूज एल आय एलाय बट एल आय व्ही एल आय ई सो धीस इज थर्ड लाईज अँड फोर्थ ल्यूज लेज ल्यूज लाईज लायूज सो फ्रेंड्स इन दिस वे यू कॅन स्कोअर टू मार्क्स यअर नाव पंच्युएट द फॉलोईंग सेंटेन्सेस थर्ड ऍक्टिव्हिटी टू सेंटेन्सेस आर गिव्हन आता हे सेंटेन्स अभ्यासताना आपण एक बघायचं डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु आय आस्ट सो इट इज डायरेक्ट नॅरेशन बट विदाऊट पंक्च्युएशन मार्क्स हे डायरेक्ट नॅरेशन आहे कारण आय आस्ट विचारणार आहे सो डायरेक्ट नॅरेशन विदाउट पंक्च्युएशन मार्क्स मग कसं केलं जातं नाव लुक लुकिय दिस इज रिपोर्टेड स्पीच हे रिपोर्टेड स्पीच आहे सो इट इज इन डबल इनवर्टेड कॉमा फ्रॉम हिय टू हिय डबल इनवर्टेड कॉमा द फर्स्ट वर्ड ऑलवेज कॅपिटल डी कॅपिटल डीड यू गिव गुरु दक्षिणा टू युअर गुरु नाव इट्स अ वर्बल क्वेश्चन हा वर्बल क्वेश्चन आहे म्हणजे रिपोर्टेड स्पीचमधील हे वाक्य हे क्वेश्चन आहे त्यामुळे क्वेश्चन मार्क रिपोर्टेड स्पीच गेट्स कंप्लीट हियर येथे हे पूर्ण झालं डबल इनवर्टेड कॉमा कम्प्लीट आय कॅपिटल होईल आय आस्ट आणि फुलस्टॉप ॲट द एंड सो इट्स व्हेरी सिम्पल सेकंड सेंटेन्स मीना सेड व्हॉट आर यू डुईंग हियर असं एक वाक्य दिलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो मीना सेड व्हॉट आर यू डुईंग हियर हे सुद्धा रिपोर्टेड स्पीच आहे हे सुद्धा डायरेक्ट नॅरेशन आहे आणि मग मीना काय म्हटले व्हॉट आर यू डुईंग हियर हे रिपोर्टेड स्पीच आहे सो रिपोर्टेड स्पीच इन डबल इन्वर्टेड कॉमा फ्रॉम हियर टू हियर रिपोर्टेड स्पीचचं पहिलं लेटर कॅपिटल वॉट आर यू डुईंग हिअर हा क्वेश्चन आहे म्हणून येते क्वेश्चन मार्क वाक्याचं पहिलं वर्ड मीना प्रॉपर नाउन एम कॅपिटल मीना सेड कॉमा डबल इन्वर्टेड कॉमा व्हॉट आर यू डूईंग हियर क्वेश्चन मार्क डबल इन्वर्टेड कॉमा कंप्लीट सो फ्रेंड्स स्कोरिंग टू ऑक्ट ऑफ टू मार्क्स इज क्वाईट सिम्पल नव लुक ॲट दिस ऍक्टिव्हिटी मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स इज यूजिंग द लेटर्स इन द गिव्हन वर्ड एक वर्ड दिला आहे नॉलेज यापासून वर्ड्स तयार करायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर शब्दांकडे लक्ष दिलं तर आपल्याला एक लक्षात येतं की यात काही वर्ड्स लपलेत के एन ओडब्ल्यू नो हा एक वर्ड आहे एन ओ डब्ल्यू नाओ डी जी ई एज सो थ्री वर्ड्स तर आपल्याला इथेच मिळालेत नाव रिमेनिंग वर्ड्स लेटस सी नो नाव एज ईगो ई इ ओ सो फ्रेंड्स अशा पद्धतीने वेन यू बिगिन युअर आन्सरशीट ज्यावेळी तुम्ही आन्सर शीटवर उत्तर लिहायला सुरुवात करतात क्वेश्चन नंबर वन ए असा लिहा त्यानंतर एक मार्जिनला अलँग विथ मार्जिन एक लाईन ओढून घ्या दिस इज फर्स्ट ॲक्टिव्हिटी आन्सर ऑफ द फर्स्ट ॲक्टिव्हिटी लिव्हिंग अ लाईन एक लाईन सोडून सेकंड ॲक्टिव्हिटी फर्स्ट सेट सेकंड सेट थर्ड ॲक्टिव्हिटी पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस त्याचे आन्सर्स अगेन लिव्हिंग अ लाईन फोर्थ ऍक्टिव्हिटी फोर वर्ड्स आपण लिहिलेत अँड नाव मुव्हिंग टू फिफ्थ फिफ्थिव्हिटी आता पाचव्या ॲक्टिव्हिटीला आपण आलो आहोत आता पाचव्या ॲक्टिव्हिटीत काय दिलं आहे अ वर्ड इज गिव्हन इयर एक वर्ड इथे दिलाय गुड आणि एक आन्सर दिलाय हॅबिट गुड हॅबिट आता वेन यू स्टडी दिस पॅटर्न हा पॅटर्न ज्यावेळी आपण लक्षात घेतलं तर आपल्याला असं लक्षात येतं की गुड इज अँड ॲडजेक्टिव्ह हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि हॅबिट हे काय नाऊन आहे म्हणजे ॲडजेक्टिव्हला रिलेटेड नाऊन्स द्यायचे मग गुडला रिलेटेड नाउन्स कोणते आहेत गुड बॉय गुड स्टुडंट गुड गर्ल गुड डे सो वेन यू अंडरस्टँड दिस पॅ पॅटर्न हा पॅटर्न एकदा लक्षात आला की आपल्याला या पद्धतीने हे करता येते तुम्हाला ऍक्टिव्हिटी कशी दिली आहे हे बघायचं असेल तर लेटस्ट क्विक लुक ॲट क्वेश्चन पेपर लुक राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल एक्झाम्पल जसं दाखवलंय गुड ऍडजेक्टिव्ह हॅबिट नाऊन सो नाऊन 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 नाऊ द लास्ट ॲक्टिव्हिटी सिक्स्थ ॲक्टिव्हिटी कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स हे महत्वाचं आहे वर्ड चेन कम्प्लीट करायचं पण ते कसलं वर्बस मग फर्स्ट वर्ड वर्ब काय एंटर मग आरशी रिलेटेड वर्ड्स वर्ब्स आपल्याला द्यायचे आहेत ओके लेटस सी ॲक्टिव्हिटी सिक्स एंटर आरने बिगीन होणारा वर्ब रीड सिम्पल वर्ब्स घ्यायचेत वर्ब बिगिनिंग विथ डी डान्स वर्ब बिगिनिंग विथ ई एम टी एम टी म्हणजे रिकामा करणे या अर्थी वर्ब बिगिनिंग विथ वाय यॉन आता तुम्हाला ई आणि वाय साठीचे जे वर्ब्स असतात ते थोडेसे कठीण असतात त्यामुळे आपण काही ई आणि वायने बिगिन होणारे वर्ब्स आपले तयार असले पाहिजेत एक वन मोर एक्झाम्पल इज गिवन एक एक्झाम्पल अजून सोडून दिले एंटर हे वर्ब घेतलंय रन पळणे एन नोट नोटवरून नोट, नोट करणे पुन्हा ई चाला ईवरून एम टी यॉन सो so, फ्रेंड्स सहाच्या सहा ऍक्टिव्हिटी सहा आपण सोडवून बघितल्यात बट आपल्याला फक्त सहापैकी पैकी कुठल्याही चार ऍक्टिव्हिटीज करायची असतात किती गुणांसाठी फॉर एट मार्क्स आठ गुणांसाठी तर कुठल्या चार ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्यात आपण ठरवून घ्या सहाच्या सहा केल्या तर अतिउत्तम आणि इन दिस वे सेक्शन एंड सीयर इथे पहिला सेक्शन संपतो ना क्वेश्चन वन बी डू एज डायरेक्टेड धिस इज सेकंड सेक्शन हा क्वेश्चन वनचा बी पार्ट हा थोडा डिफिकल्ट असतो इथे फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय असते यात तुम्हाला दोन ऑप्शन्स असतात ए और बी मग एमध्ये काय दिलं आहे मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज फॉर अ वाईल फॉर अ वाईल या फ्रेजचा वापर करून एक सेंटेन्स तयार करणं किंवा दिस इज द मॅन ही हे वाक्य आहे हे वाक्य आपल्याला पूर्ण करणं आहे बाय ॲडिंग अ क्लॉज एक क्लॉज ॲड करून आपण दोन्ही एक्झाम्पल्स बघून घेऊया क्वेश्चन वन बीसाठी सेपरेट पेज घेतलं फर्स्ट ऍक्टिव्हिटी फॉर अ वाईल या प्रेसचा वापर केलेला एक सिंपल सेंटेन्स बघा प्लीज सीट फॉर अ वाईल प्लीज सीट हिअर फॉर अ वाईल प्लीज सीट डाऊन फॉर अ वाईल प्लीज वेट फॉर अ वाईल असे सोपे सेंटेन्स करा विद्यार्थी मित्रांनो सेकंड सेंटेन्स हे नसेल जमत तर काय धिस इज द मॅन याला आपण काय क्लॉज ऍड केलीये हू हेल्प मी आता मॅन हे नाऊन आहे हे नाऊन आहे मग इथे ॲडजेक्टिव्ह क्लॉज येईल नाऊन असेल म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज येईल दिस इज द मॅन हु हेल्प मी ओके फ्रेंड्स सेकंड ॲक्टिव्हिटी ही एक मार्क एक सेकंड ॲक्टिव्हिटी ही एक गुणांसाठी असते येथे दोन वर्ड्स दिले असतात लिगल इमॅजिन असे वर्ड्स दिलेले आहेत मग त्याला सफिक्स किंवा प्रिफिक्स लावणं लिगल इन हे प्रिफिक्स लावलं आहे इमॅजिन इमॅजिनेशन हे सफिक्स आहे हे जमत नसेल तर तुम्ही ऑरमध्ये हे करू शकतात यापैकी कुठल्याही एका शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करणे आपण लीगल या वर्डचा वापर केला आहे धिस इज माय लीगल ऍडवाइस किंवा आय वॉन्ट आय कांट इमॅजिन दिस आय कांट इमॅजिन दिस बट आय विल सजेस्ट मी असा सजेस्ट करेल की यापेक्षा तुम्ही हे निवडायला हवं कारण ॲडिंग अ प्रिरपिक्स किंवा ॲडिंग अ सफिक्स हे नेहमी सोपं असतं सो फ्रेंड्स सोप यू मस्ट हॅव अंडरस्टूड इट समजलं असेल कीप वॉचिंग टू माय चॅनल अँड डू राईट टू मी इफ यू हॅव एनी डाऊट्स शेअर दिस व्हिडिओ टू ऑल युअर फ्रेंड्स ऑल द बेस्ट